माझ्याकडे मी स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेला भगवान हो मी तुमचा मेवणा भगवान आतून आंघोळ करून आलो म्हणजे ताईने तुम्हाला सांगितलं नाही मी सांगायलाच विसर चालायचं काय म्हटलं भावाजी समोर असल्यावर भावाजी कशी काय आठवण जाणार काय भावाजी बरोबर बोलते ना मी बरोबर आता प्रत्यक्ष भगवान बोलते म्हटल्यावर ते बरोबरच असणार पण तुम्हाला दोघा भावान बहीण भावामध्ये मी कुणाची बाजू घेणार नाही माझ्या बाजूने बोलू नका काय तर ताईनं दमात घेतलं तर उपाशी राहावं लागेल भाऊजी यावेळी तुम्ही घरी कसे आलात आज ऑफिसला दांडी वाटत काही विचारू नको लग्न झाल्यापासून कामावर काही लक्षच नाहीये बायकोनं विकत घेतलेल्या तरुणांचं काही दिवस का होईना पण कामावर लक्ष लागत नाही असं म्हणतात तुला कसं माहित काय खरं आहे ओ काही मूर्खांना लग्न करीपर्यंत लग्नाची घाय सुटलेली असते लग्न होतात वर्षभरातच ते बायकोला कंटाळतात आता हे तुम्हाला सांगायचं म्हणजे शाळेचं तोंड न बघणाऱ्या बापानं मुलाचा अभ्यास घेण्यासारखं झालं भाऊजी मी जरा बाहेर फेरपटका मारून येतो अरे पण आता तू कुठे निघालास अगं तुमच्या पाडदेवाडीत ना माझा एक मित्र आहे त्याला भेटून येतो आमच्या गावात तुझा मित्र ओ कुठल्या गावात माझा मित्र नाही ते विचारा गावाचा भगवान आहे मी अरे हो हॉस्पिटल मधून वहिनीलाही बघून येतो आल्याला कुठे निघाला थोडी विश्रांती घ्यायची ओ माझ्यासारख्या तरुणाने कसली घ्यायची विश्रांती आराम आराम बर येतो मी संध्या आंघोळीच पाणी तापलं का बघ सुना आज लवकर घरी आलास कंटाळा आला म्हणून नाही गेलो ऑफिसला ठीक आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही तरुणपणात नव्या नवलाईची सुंदरची जेवढ लागते माणसाच्या मला निसर्ग नियमच आहे मनाला मोहात गुंतून मर्यादा सोडून वागायला लावणार वय असते परंतु मोह पाडणाऱ्या प्रत्येक गोष्टी पासून माणसाला सुख मिळत असं नाही कादऱ्याचा फळ दिसायला सुंदर असलं त्याची चव तरी त्याची चव घ्यायचं धाडस करू नये माणसानं माझ्या वागण्यात काही घर दिसलं नाही आयुष्यात तू सावधगिरीने पावलं टाकावीस म्हणून बोललो त्यांची आलं नाही वाटतं हॉस्पिटल मधून नाही बाई गेल्या 2 महिने इथल्या डॉक्टरांचं औषध चालू पण तिच्या तब्येतच काही आपण तिला मुंबईला नेऊन एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया मलाही तसंच वाटत पण एकदा पैशाची सोय झाली की आपण बोलू डॉक्टरांशी मी जरा आंघोळीला जातो संध्या हॅलो हा बोला साहेब हो 2-4 दिवस येणार नाही तब्येत ठीक नाही माझी ठीक आहे ठेवतो वहिनीच्या आजारपणाबद्दल बोलायचं होतं त्यात काय बोलायचं मीच म्हणून तुला विचार अहो एवढी औषध पाणी केली पण काही 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 एक गुण नाही आला नक्की त्यांचा आजार पण आहे की आजारपणाचा ढोंग आहे असं वहिनी मध्ये तू असं बोलतेस मला काही संशय आला म्हणून बोल अजून वहिनीला ओळखच नाही तू संध्या पुन्हा असं बोलण्याची चूक करू नकोस जा लवकर काम आटपून घे आपल्याला वहिनीला बघायला जायचंय अहो मला कसं जमणार घरात एवढी कामं पडलीत तुम्ही जाऊन या बरं ठीक आहे मी येतो जाऊन तू घ्या आटपून जीवलग मित्र सुनाद आहे का घरात तू तू इथे कसा इथं म्हणजे याच गावातला आहे मी आता तुमचं लग्न झाल्यापासून इथं कधी आलो नाही म्हणून आश्चर्य वाटलं असेल तुला त
तसं या घराशी नातं आहे आपलं. तुझी मोठी दाऊबाई लांबच्या नात्यानं माझी मावस बहीण लागते. त्यांच्याकडे काय काम घडलंस? कामाशिवाय कुणाला भेटू नये असं थोडीच आहे. जाऊबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हे आता त्यांनाच बघायला चालले. म्हणजे सुनात घरात आहे. जाऊ आम्ही दोघ. बरी आठवण झाली. आज सकाळी मी माझ्या कामाकरिता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. बोलता बोलता तुझ्या दाऊबाईंच्या आजारपणाबद्दल विषय निघाला. तेव्हा डॉक्टर म्हणाले तिला कसलाही अंगरोग नाही, तिचं दुखणं म्हणजे एक मानसिक रोग आहे. म्हणजे काळजी ना खंगत चाललंय ती. कसली काळजी असणार? काही गोष्टी ज्याच्या त्यात माहित असतात. मला वाटत भाईंच्या भानगडीबद्दल तिला काहीतरी समजलं असावं आणि त्याचा धसका घेतला असावा तिने. म्हणजे अजून तुला सुद्धा माहित नाही वाटत. मला वाटलं तुला माहित असेल म्हणून बोललो मी. चुकलंच माझं ते. पण आता बोललोच आहे तर स्पष्टपणे बोलतो. गैरसमज करून न घेता शांतपणे ऐकून घे. पटलं तर खऱ्या खोट्याची शहानिशा करून घे आणि नाही पटलं तर मी काय बोलतोय ते इथेच विसरून जा. लांबच्या नात्यानं माझी मावस बहीण असलेल्या तुझ्या जाऊबाईला भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना बघून या देवराजाचा जीव जळतोय. बिचारा आयुष्य जगते म्हणण्यापेक्षा मरण कधी येतंय ना याचीच वाट बघते ती. पण अशी कशी केली भानगड भाईंनी? जाऊबाईने तर कसली जाणीव सुद्धा करून होऊ दिली नाही. ती माऊली काय बोलणार स्वतःच्या नवऱ्याबद्दल? परंतु एक सुखी घर उद्ध्वस्त होत असताना तू आणि तुझा नवरा डोळ्यावर धापड बांधल्याप्रमाणे गप्प बसताना याच आश्चर्य वाटत मला. तुम्ही नव्हे हाऊ बा गाव ज्याला देव म्हणत समजतो ना अशा बाईने स्वतःच्या धर्मपत्नी बरोबर तुमचाही विश्वासघात केलाय. माझ्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही. धर्मपत्नीची मर्यादा सांभाळून भाईंची बायको जरी बोलत नसली ना तरी तुम्ही मात्र जवळ विचारायला हवं होता. तुमचा भाई एका विधवापुरीच्या मोहजाळ्यात अडकलाय. तिच्यासाठी घरदाराची स्वतःच्या धर्मपत्नीची पर्वा न करता सर्वस्वाचा दान करायला निघालाय हा देव. डोळ्यांनी भाईंचे चाळे बघू न शकणारी भाईंची बायको मरणासाठी देवाला हात जोडते. असं कसं होऊ शकेल? रात्रंदिवस भाई आपल्या धर्मपत्नीचाच विचार करत असतात. भाई सारख्या पापभीरू नीतीमत्तेची चाड असणाऱ्या माणसाकडनं असं काही घडेल हे मला तरी पटत नाही. तुला पटत नसेल ना तर मी पुढे काहीच बोलत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, भाईंसारखी साधी भोळी माणसं भोळेपणाचा बुरखा पांघरून आपला स्वार्थ साधत असतात आणि अशाच माणसांपैकी तुमचा एक भाई. देवराज तू जे सांगतोस ते खरं असेल तर? खरं असेल तर काय? तिचं नाव गाव सांगितलं तर खरं वाटेल तुला? तिचं नाव संध्या. आणि तारुण्यावर फिदा झालाय तुमचा भाई. देवराज कुणाबद्दल बोलतोस? मी काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय हे तुला चांगलं माहित असतानाही पुन्हा मला का विचारतोय? माहित असलं तरी बंधुप्रेमाची पट्टी डोळ्यावर मारून वावरणारा कुणाल आपल्या बायकोला खरं थोडंच सांगणार आहे. देवराज काय हो माझ्यापासून लपून ठेवायला तुम्ही काय मला परकी समजले? बायकोपेक्षा भावावर जास्त विश्वास आहे तुझ्या नवऱ्याचा. म्हणून बायकोच्या चुकाची काळजी न करता आपल्या भावाची नालत ते होणे ना याची काळजी घेतोय तो. अरे तुला ही गोष्ट मी पुराव्यानिशी पटवून दिली असतानाही तू माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नये. अरे कसला पुरावा रे? आई वर्षातून एक दोन वेळा चिपळूणला आपल्या मित्राला भेटायला जातो. आज ना मग त्याने आजवर त्या मित्राचं नाव गाव का नाही सांगितलं?
माझं वरचेवर चिपळूनला येणार आणि असत म्हणून समजलं मला की भाई एका पोरीला भेटायला जात होते. तुझ्या बोलणार किती विश्वास आहे ना हे उभ्या गावाला माहित आहे. अरे माझ्या मावस बहिणीच्या तुझ्या वहिनीच्या काळजीपोटी बोलतोय मी. आणि तरी तुम्ही विश्वास ठेवणार नसेल ना तर तुमची मर्जी. दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करून त्या माणसाला कसलं सुख मिळतं कोण जाणे. अगं यापूर्वी या नालायकानं माझ्या बाईबद्दल विषय काढला होता